हॅलो एवरीवन. सो आज मी तुमच्या सर्वांसोबत एका अशा फाउंडेशनचा रिव्ह्यू शेअर करणार आहे ना, जे फाउंडेशन खूप स्वस्त आहे, फुल कव्हरेज आहे आणि ज्याचं फिनिश अगदी एखाद्या हाय कव्हरेज फाउंडेशनसारखं आहे. सो येस, या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. सो आता हे जे माझ्या हातात तुम्हाला दिसत आहे ना, हे ते फाउंडेशन आहे. सो या फाउंडेशनचं नाव आहे कप्स अँड लॅशेस. सो कप्स अँड लॅशेसच्या या कवर पॉट्सबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. सो हे जे फाउंडेशन आहे ना, या फाउंडेशनचं कव्हरेज कसं आहे, चेहऱ्यावर हे फाउंडेशन किती वेळ टिकतं, याला अप्लाय कसं करायचं, हे सगळं काही तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. आता कप्स अँड लॅशेस हा ब्रँड तुमच्यातल्या बऱ्याच जणांसाठी नवीन असेल, राईट. सो निधी कटियार म्हणून एक ब्युटी इन्फ्लुएन्सर आहे आणि यूट्यूबरसुद्धा आहे, हा तिचा ब्रँड आहे, ओके. आणि तिचे प्रोडक्ट्स, म्हणजे तिच्या ब्रँडचे जे प्रोडक्ट्स आहेत ना, ते अमेझिंग आहेत, मला पर्सनली फार आवडतात, म्हणूनच या फाउंडेशनबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. आता हे कवर पॉट म्हणजे नेमकं काय, तर कवर पॉट म्हणजे ते फाउंडेशनसारखंच असतं, फक्त यामध्ये वेगवेगळे शेड्स अवेलेबल असतात, त्यामुळे तुम्ही याला ॲज अ फाउंडेशन वापरू शकता, ॲज अ कन्सीलर वापरू शकता, कलर करेक्शनसाठी वापरू शकता आणि अगदी कॉन्टरिंगसाठीसुद्धा वापरू शकता. सो हे जे मॅजिकल पोर्शन आहे, याच्याबद्दलची डिटेल्ड माहिती आता आपण जाणून घेऊयात. आता याच्या पॅकेजिंगबद्दल बोलायला गेलं तर हे असं कार्डबोर्ड पॅकेजिंगमध्ये येतं आणि त्याच्या आतमध्ये हा छोटासा कवर पॉट येतो, अशी छोटीशी लिड आहे याला येल्लो कलरची. आणि हे कवर पॉट आहे ते खूप छोटं आहे, त्याच्यामुळे हे ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि खूप छान पॅकेजिंग वाटतं, असं लक्झुरियस सुंदर छोटंसं पॅकेजिंग वाटतं. सो पॅकेजिंगचं तर याचं उत्तम आहे. आता याची प्राईस काय आहे, तर याची MRP आहे 299, पण ऑनलाईन तुम्हाला कप्स अँड लॅशेसची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरसुद्धा हे 240 ते अगदी 225 मिळतं. नेहमी हे प्रोडक्ट तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळून जातं. सो 300 तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला ॲमेझॉन, purple.com, पुन्हा नायका, पुन्हा कप्स अँड लॅशेसची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरसुद्धा हे फाउंडेशन तुम्हाला अगदी 240 किंवा 225 रेंजमध्ये आरामात नेहमी डिस्काउंटमध्ये मिळून जातं. सो लिटरली इतकं चांगलं फाउंडेशन तुम्हाला इतका स्वस्त दरात मिळून जात आहे. आता यावर काय क्लेम त्यांनी केलेत ते जाणून घेऊयात. सो बॉक्सवरती यांनी क्लेम त्यांचे लिहिलेले आहेत. यांनी लिहिले पहिले तर प्रोव्हाइड्स फुल कव्हरेज, त्यानंतर कन्सील्स द अपिअरन्स ऑफ एनी मार्क्स, डिस्कलरेशन ऑर स्कार्स, हेल्प्स अचीव इवन बेस अप टू 18 वेअर, मॅट अँड वॉटरप्रूफ, सुटेबल फॉर फेस अँड नेक. असं त्यांनी बरेचसे याच्यामध्ये क्लेम केलेत, म्हणजे फुल कव्हरेज तुम्हाला मिळतं, 18 हे फाउंडेशन लास्ट करतं, त्यानंतर टेक्स्चर याचा खूप छान दिसतो. तुमच्या स्किनवरती जर कोणतंही डिस्कलरेशन असेल, स्किन अनइवन असेल, स्किनवरती डाग असतील, तर ते सगळं कन्सील होऊन जातं. प्लस यांनी दिलं आहे की फेस आणि नेकवरती ते सुटेबल आहे, प्लस यांनी दिलं आहे की वॉटरप्रूफ आहे हे फाउंडेशन, प्लस याचं फिनिश जे आहे ते मॅट फिनिश आहे. आणि अजून त्यांनी एक खूप मोठा याच्यामध्ये क्लेम केला आहे की तुम्ही लिटरली स्विमिंग करत असाल किंवा खूप जास्त उन्हात जरी तुम्ही जात आहे तरी सुद्धा हे फाउंडेशन निघणार नाही, ते तसंच्या तसं तुमच्या स्किनवरती राहील. प्लस यांनी दिलं आहे की इट सूट्स ऑल स्किन टाईप्स. सो हे सगळे याचे क्लेम आहेत. आता आपण काय करणार आहोत, या फाउंडेशनचं ॲप्लिकेशन करून पाहणार आहोत आणि ॲप्लिकेशन केल्यावर आपल्याला कळेलच की हे जे क्लेम आहेत ते सगळे खरे आहेत का. सो आता या कवर पॉटमध्ये बरेचसे शेड अवेलेबल आहेत, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या स्किन टाईप्सला सूट होतील. तुम्ही फेअर असाल, तुम्ही डस्की असाल, तुम्ही मीडियम असाल, तुमच्यासाठी या कवर पॉट्समध्ये शेड रेंज बरीच अवेलेबल आहे. सो ऑलमोस्ट सगळे स्किन टोन्स यांनी कवर केलेत, जी खूप छान गोष्ट आहे. आता यामध्ये माझा शेड आहे 10 प्युअर बेज, हा माझा शेड आहे. माझा स्किन टोन मीडियम स्किन टोन आहे, सो माझ्यासाठी प्युअर बेज हा शेड परफेक्ट आहे. सो येस, आता आपण याला अप्लाय करून बघूया. आता अप्लाय करताना मी मोस्टली काय करते ना, हे फाउंडेशन थोडंसं ड्राय आहे, राईट. सो मी काय करते, ड्राय फाउंडेशन असल्यामुळे मी थोडंसं बोट त्या कवर पॉटवरती फिरवून मी त्याला थोडंसं वॉर्म करते आणि मग माझ्या स्किनवरती अप्लाय करते. स्किनवरती मी बोटांनीच अप्लाय करते, मी कोणताही ब्रश वगैरे वापरत नाही. आणि बोटांनी अप्लाय केल्यानंतर मी माझ्या बोटांनीच हे फाउंडेशन ब्लेंड करते. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रोडक्ट भरपूर ड्राय आहे, हे तुम्हाला व्यवस्थित तुमची स्किन प्रिपेअर करायची आहे आणि तुम्हाला प्राइमरसुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. मीसुद्धा फाउंडेशन लावायच्या आधी माझी स्किन प्रिपेअर केली होती. सो बोटांनी फाउंडेशन फेसवरती लावल्यावरती मी बोटांनीच त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे.
आणि ब्लेंड केल्यानंतर मी चेहऱ्यावरती बऱ्याचदा माझ्या मेकअप फिक्सर स्प्रे करते आणि मेकअप फिक्सर स्प्रे केल्यावरती ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने मी ते फाउंडेशन ब्लेंड करून घेते. मी दोन्ही वेजमध्ये करते, मी ब्युटी ब्लेंडरवरती पण मेकअप फिक्सर स्प्रे करते आणि फेसवरती पण माझ्या मेकअप फिक्सर स्प्रे करते आणि फाउंडेशनला प्रॉपरली ब्लेंड करून घेते. कारण जेव्हा मी अशी टेक्निक वापरते ना तर ते फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड होतं, कारण प्रोडक्ट ड्राय आहे, राईट. सो प्रोडक्ट ड्राय असल्यामुळे ते इझिली ब्लेंड होत नाही. ह्याचा ब्लेंडिंगची जी प्रोसेस आहे ना ती थोडीशी डिफिकल्ट होऊन जाते. सो ही जी टेक्निक आहे ना ती मला फार इझी वाटती आहे, त्याने माझं फाउंडेशन इझिली ब्लेंड होतं. आता मी जेव्हा फर्स्ट टाईम वापरलं होतं ना फाउंडेशन, तेव्हा माझ्यासाठी पण या फाउंडेशनला ब्लेंड करणं थोडंसं अवघड होतं. पण जसं जसं मी या फाउंडेशनला वापरायला लागले ना तशी मी स्वतःच ही टेक्निक डिस्कवर केली आणि अशा पद्धतीने फाउंडेशन लावलं ना तर ते व्यवस्थित माझ्या चेहऱ्यावरती बसतं. सो तुम्हीसुद्धा ही जी टेक्निक आहे ना ती वापरून हे फाउंडेशन यूज करू शकता. आता तुम्ही बघितलं आहे की फाउंडेशनचं ॲप्लिकेशन एक्झॅक्टली कसं करायचं. आता मी फाउंडेशनचं ॲप्लिकेशन केल्यानंतरच हा मेकअप करून आली आहे आणि यू कॅन सी स्किनचं तुम्ही माझ्या टेक्स्चर बघू शकता किंवा फाउंडेशन किती व्यवस्थित बसलं आहे माझ्या फेसवरती हे तुम्ही बघू शकता, राईट. आता यांनी जे क्लेम केले होते ते बरोबर आहे का? सो पहिला जो क्लेम केला होता त्यांनी तो आहे प्रोव्हाइड्स फुल कव्हरेज, ॲब्सोल्युटली व्यवस्थित कव्हरेज तो प्रोव्हाइड करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे की लास्ट अप टू 18 आवर्स वेअर असं त्यांनी दिलं आहे. तर ॲब्सोल्युटली मी सकाळी ऑफिसमधून निघताना हे फाउंडेशन लावलं तर ऑलमोस्ट घरी पोहोचेपर्यंत माझ्या फेसवरती ते फाउंडेशन इंटॅक्ट असतं, त्याला काही होत नाही. सो ऑलमोस्ट 14 आवर्स तरी त्यामध्ये कव्हर होत असतील, आय एम शुअर अबाउट दॅट. त्यानंतर मॅट आहे, येस मॅट आहे, वॉटरप्रूफ आहे. मला घाम वगैरे आला तर ते फाउंडेशन निघत नाही, सो इट इज वॉटरप्रूफ. त्यानंतर सुटेबल फॉर फेस अँड नेक, येस. त्यानंतर नेक्स्ट जो आहे की एक्स्ट्रीम कंडिशन, जसं की स्विमिंग करताना किंवा उन्हातसुद्धा हे फाउंडेशन टिकतं. तर स्विमिंगबद्दल मला आयडिया नाही आहे, मी मेकअप करून कधी स्विमिंग पूलमध्ये जात नाही. बट येस, उन्हात जर आपण गेलो ना, खूप जास्त ऊन असेल तरीसुद्धा हे फाउंडेशन चेहऱ्यावरती टिकतं. सो दॅट आय नो की उन्हात हे फाउंडेशन व्यवस्थित टिकतं आणि घाम आला तरी हे फाउंडेशन इझिली निघून नाही जात. आणि त्यांनी दिलं आहे की ऑल स्किन टाईप्सला सूट होतं, तर नाही. हे कव्हर पॉट जे आहे ते खूप ड्राय आहे, त्यामुळे ऑइली स्किनसाठी किंवा कॉम्बिनेशन स्किनसाठी ओके आहे. बट जर तुमची स्किन ड्राय असेल किंवा एक्स्ट्रीमली ड्राय असेल ना तर तुमच्यासाठी हे फाउंडेशन इतकं चांगलं नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित तुमच्या स्किनला हायड्रेट करावं लागेल एकदम प्रॉपरली आणि मगच फेशियल मिस्ट वगैरे स्प्रे करून हे फाउंडेशन तुम्हाला लावावं लागेल. त्याशिवाय हे फाउंडेशन ड्राय स्किनला सूट नाही होणार, ते तुमच्या स्किनला अजूनच ड्राय आउट करेल. सो जेव्हा तुम्ही फाउंडेशन लावताना तुम्ही बघत असाल, फाउंडेशन लावल्यावरती याचं टेक्स्चर बाहेरून खूप ड्युवी आणि खूप छान वाटतं, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली फाउंडेशन लावताना तेव्हा या फाउंडेशनची जी फीलिंग आहे ना ती ड्राय आहे. सो तुमची स्किन तुम्हाला ड्राय जाणवते, पण दिसताना हे फाउंडेशनचं टेक्स्चर आहे ते ड्युवी आणि खूप छान दिसतं. सो याचा तो प्लस पॉईंटसुद्धा आहे आणि मायनस पॉईंटसुद्धा आहे. आता मी हे फाउंडेशन तुम्हाला रेकमेंड करेन का? तर येस, ॲब्सोल्युटली मी हे फाउंडेशन तुम्हाला हायली हायली रेकमेंड करेन, कारण खूप छान फाउंडेशन आहे, स्वस्त मिळतं आहे. आता प्रत्येक प्रोडक्ट परफेक्ट नसतं, पण मग तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही त्या प्रोडक्टला यूज करण्याची पद्धत थोडीशी चेंज करून तुम्ही ते फाउंडेशन यूज करू शकता अँड यू कॅन वर्क विथ इट, राईट. सो येस, सो येस, हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे कव्हर पॉट तुम्ही वापरायला सुरुवात केली असेल तर तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सोबतच अजून कोणत्या प्रोडक्ट्सचे मी रिव्ह्यूज करावेत हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सुचवा, मी नक्की त्या प्रोडक्टवरती रिव्ह्यू व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.